आपणही आता या प्रचारामध्ये होतात. आमच्या या पंचगंगा इमारतीमध्ये, ज्या पंचगंगामध्ये कायम गणपतीला, गणपतीच्या सजावटीला, गणपतीचा विषय हा अतिशय महाराष्ट्रामध्ये गाजतो आणि ह्या पंचगंगाचं एक वेगळं नाव आहे. आणि अशा नावाजलेल्या इमारतींमध्ये आमच्या ग्रामस्थ जी मंडळी आहेत त्यांच्या 45 रूम ह्या ग्रामस्थांच्या आहेत. आणि त्याच्यामुळे ती मुलं, अनेक जण आता रात्रीही आम्ही येऊन गेलो तर सकाळची मुलं आहेत ती रात्री मिळाली आणि आता रात्रीची मुलं आहेत ती सकाळी मिळाली, कारण ती कामाला जातात. त्याच्यामुळे त्यांच्याशी संवाद होणं हे जास्त गरजेचं आहे. त्यांच्यातल्या अनेक मुलांनी सांगितलं की कोविड काळामध्ये तुम्ही आमची आई बापासारखी काळजी घेतली. मग आम्ही पण सांगितलं की आता तुम्ही मुलं म्हणून आमची काळजी घ्या, ह्याचाच अर्थ मशालीला मतदान करा. आणि आपण या प्रचारात पाहता सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर आम्ही गेल्यानंतर एक आनंद निर्माण होतोय, चेहरा फुलतो त्यांचा, याचा अर्थ ते आमच्याशी निगडित आहेत. अजय चौधरी ज्या 10 वर्षामध्ये इथे ज्या म्हाडाच्या इमारती आहेत त्या म्हाडाच्या इमारतींमध्ये अनेक कामं अजय चौधरी केले, त्यातला एक सेक्रेटरी सुनील पडवळ माझ्याबरोबर आहे, अनेक कामं केले. अशोक पाटील आमचा अध्यक्ष आहे, अनेक कामं पडव आमचे रोडे म्हणून खूप जुने इथे कार्यकर्ते आहेत, त्या अनेक कामाला अजय चौधरींनी, दगडू सकपाळणी, त्याच्या आधी दत्ताजी नलावडेंनी, अशा सगळ्या माधवर लोकांनी या सगळ्या गोष्टीला मय दिले. ही इमारत कशामध्ये होती, ती इमारत आपली PMGP मध्ये होती, ती इमारत आम्ही म्हाडामध्ये आणली. आणि आत्ता पण आमच्या ह्या रोडला PMGP च्या अजून 3-4 इमारती आहेत. त्या इमारतींसाठी लागणारा आचारसंहितेच्या आदल्या दिवशी लागणारा फंड हा अजय चौधरींनी मोठ्या प्रमाणात आणलाय. तो जगजाहीर आहे, म्हणजे तो काय कोणाचा संहितेचा भंग भिंग नाही, फक्त आचारसंहिता असल्यामुळे काम नाही, ते झाल्यानंतर करतील. आणि अजय चौधरींना लोक पर्सनली ओळखतात आणि पर्सनली ओळखल्यामुळे अनेक कामं लोकांची झालेली आहेत. मग ते 10वी असेल, 12वी असेल, 12वीच्या मुलांना लॅपटॉप देणं, टॅब देणं मुद्दाम का, तर माझी मध्यमवर्गीय याच्यामध्ये राहणारी मुलं आहेत तर त्यांना ते सगळं करणं, हे अजय चौधरींनी 500 स्क्वेअर फुटाच्या घराला करमाफी आणली. आणि आत्ता अजय चौधरींनी 750 घराला सरसकट करमाफी द्यावी, कारण आता रिहॅबच्या इमारती वाढत आहेत आणि रिहॅबमध्ये लोकांच्या मागण्या ह्या 600-700-750 मागण्या आहेत आणि त्या त्यांना मिळाल्याच पाहिजे. या अनुषंगाने अजय चौधरींनी अतिशय त्याच्याबरोबर असलेलं पक्षप्रमुख उद्धवजी आणि आदित्य हे त्यांना कम्प्लीट ह्या सगळ्या गोष्टीला सपोर्ट करत आहेत. मोदीजींची सभा शिवाजी पार्कवरती पार पडली आणि आपण बघितलं की जवळपास 50% खुर्च्या ह्या रिकामीच होत्या आणि असं पहिल्यांदाच होतं की मोदीजींच्या सभेला मुंबईमध्ये गर्दी झाली नाही. खरं म्हणायला गेलं तर 100% खुर्च्या रिकाम्या होत्या, कारण 50% त्यांची माणसं बसली होती, नागरिक बसलेच नव्हते. त्याच्यामुळे मी म्हणेन ते 100%, जसा ग्लास अर्धा भरलाय की फुल भरलाय तसं नाही, हे 100% रिकामी होता. अर्थात मोदीजींनी ज्या वेळेला 14 लाख, अगदी माझ्यासारख्या बाईंनी सुद्धा माझं अकाउंट अधिक एक उघडून ठेवलं, आले तर आले बाबा 15 लाख वाटलं होतं, 15 लाखाचे आता 1500 झाले हे कळलंच नाही आम्हाला कधी झाले. आणि वर 1500 देत आहेत हे मोदींच्या समोर घडतंय, हे मोदींना माहिती आहे. 1500 रुपये देऊन आमच्या महिलांचा अपमान करतायत, वाटेल तसे त्यांचे खासदार धनंजय महाडिक त्यांनी तर धमकी दिली डायरेक्ट, काय म्हणतात मुन्ना भाई, काय म्हणाले, काय यांची इज्जत करावी की बघून घ्या त्या महिला कुठच्या काँग्रेसमध्ये जात आहेत का, त्यांना तो अधिकार नाही, तो चॉईस नाही, तुमच्या खिशातले पैसे देत आहे, घरातनं आणून दिले, वावर विकून दिलं, बंगला विकून पैसे दिले, काय काय म्हणून दिले. त्यामुळे मला असं वाटतं की सरळ सरळ महिलांना धमक्या देत आहेत,
महिलांना घाणेड्या घाणेड्या शिव्या देत आहेत. आम पब्लिक देणं किंवा आमदार खासदारच्या खाली कोण असेल तर मी थोडं समजू शकते, पण तुम्ही तर एक जबाबदार व्यक्ती, कोण कोणच्या बहिणीला काय म्हणतो ते आमचा ट्रॅव्हल मास्टर माणमधला तो बहिणीला म्हणतो ती अमकी अमकी आहे का, आमचा अब्दु सत्तार जे हे मुसलमानांचा राग करतात, पण यांच्या मंत्रिमंडळातच किती मुसलमान आहेत. अब्दुल सत्तार जे सुप्रिया सुळे यांनी संसद म्हणून नाव कमावलं आणि एक शरद पवारांची कन्या म्हणून सन्मान आहेच असलाच पाहिजे, त्यांना म्हणतात घाणेडी शिवी भिकार टिंबटिंबा. अरे यांचं थोवड फोडलं पाहिजे आणि ते राणा काढून घेऊ, भाऊ आहे काढून घे, तुझ्या बापाचे आहेत काढून घेऊ, काय दिलेले पैसे काढून घेऊ. तिथल्या सगळ्या बहिणींना माझे हात जोडून विनंती आहे, यांना भारतीय जनता पार्टी युतीच्या लोकांना मत देऊ नका. अजित पवारही नव्हते, त्यांचे उमेदवारही नव्हते कालच्या सभेमध्ये, जेव्हा ही सभा संपूर्ण मुंबईच्या 36 उमेदवारांसाठी होती. हे सगळं नाटक आहे. अजित पवारांना मांडी एका मांडीवर घेतलंय, आमच्या एकनाथ शिंदेना एका मांडीवर घेतलंय आणि देवा भाऊला तर खांद्यावर ठेवलंय. त्यामुळे कोण कोण कोणाच्या कानात काय काय बोलतय ते आपल्याला कळतंय. त्यामुळे लोक आता फसणार नाही यांच्या युतीच्या नाटकाला. सगळ्यांनी काल तावडेंनी पण सांगितलं, हे जे काय गद्दारी घडली ही महाराष्ट्रात चांगली नाही. आमच्या पंकजा ताईंनी तर उघड उघड बोलतायत, तुमच्याच स्लोगन, तुम्हीच केलेल्या कृती, त्याला तुमच्याच घरात आहेर मिळतोय. काल पंकजा ताईंनी सांगितलं कटेंगे बटेंगे हे स्लोगन चालणार नाही, हे महाराष्ट्राला चालणार नाही. हे पंकजा ताईंचं आहे, तुमचे घरचे आहेर तुम्हाला मिळत आहेत आणि कोणाला शिकवता बटेंगे काटेंगे, कोण काटेंगे या तर खरं, मुळात महाराष्ट्र लुटेंगे और अदानी के नाम करेंगे हे चाललंय. मुंबईतल्या 36 जागांसाठी मोदींची मुंबईतली कालची सभा ही खरं तर भव्य स्वरूपात होणं अपेक्षित होतं, मात्र मुंबईकरांनी तेवढा फारसा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत नाहीये. मुंबईकरांचा हा प्रतिसाद पाहता महायुतीचं कुठेतरी पारड जे आहे ते आता अडचणीत आलेलं आहे असं वाटतं का? नाही, मला काय वाटतं त्यापेक्षा 23 तारखेला काय दिसतं, अर्थात प्रचंड पैशांची उधळण होते, अनेक ठिकाणी कोटीच्या कोटी उड्डाणं थांबवली आहेत, अगदी सोन्याच्या बांगड्यांपासून कपड्यांपासून भांड्यांपर्यंत वाटप चालू आहे. पण मुंबई म्हणा महाराष्ट्राचा नागरिक जागृत आहे, कारण त्यांचा शेतकरी रडतोय, त्यांचा कामकरी रडतोय, त्यांच्या महिलांची सुरक्षा नाही ती वाऱ्यावर लागलेली आहे, आरोग्य नाही, शिक्षण नाही, हे सगळं नाही 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 म्हणजेच महायुती. काल मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेमध्ये ठाकरेंचा बंद सम्राट असा उल्लेख केला, वेगवेगळ्या प्रोजेक्ट करून कुठल्या ठाकरेचा, उद्धव ठाकरे नक्की का? कारण काय आता दुसरे पण ठाकरे त्यांच्या विरोधात उतरले, पायघड्या घालून 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 त्या पायघड्यांच्या चिंध्या झाल्या, पण त्याच्यातनं काही निष्पन्न नाही झालं. त्यामुळे मला वाटलं त्या ठाकरेंवर घसरतायत की काय, पण ठीक आहे आम्ही बंद आहोत. तुम्हाला वाटतंय तर चांगलं आहे, ज्या आम्ही ऑलरेडी बूथ आमचं उघडलंय म्हणून ही भूतं बाहेर गेली आहेत. तर आमच्याकडे कधी बंद करायचं कधी उघडायचं ते उद्धवजींना पक्क माहिती आहे. उद्धवजी ठाकरेंवर बोलले असतील तर हेच अपेक्षित आहे, कारण हे बोलल्याशिवाय प्रमोशनच नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.